तेलुगू अभिनेते कैकला सत्यनारायण यांचं दीर्घ आजारानं शुक्रवारी सकाळी निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा आणि ओबीसी सेलतर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आलं. चीनसह अन्य देशात कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे संपूर्ण जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून केंद्र आणि राज्य सरकार सध्या अलर्ट मोडवर आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील मठाचे मठाधीश श्री रेणुकाचार्य शिवाचार्य महास्वामीजींचं देहावसान झालं. ते 65 वर्षांचे होते. हिताची पेमेंट सर्व्हिसेस कंपनीच्या एटीएम मधून तब्बल 10 लाखांची रोकड लंपास केल्याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहास पालिका आयुक्तांसमवेत उद्योगपती राम रेड्डी तसंच अन्य मान्यवरांनी भेट देऊन बांधकामाची पाहणी केली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रत्येक शेत शिवारामध्ये वेळा अमावस्येची धामधूम पाहावयास मिळाली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या हर्षोल्लासामध्ये पारंपरिक पद्धतीने वेळा अमावस्या साजरी करण्यात आली. एका ट्रॅक्टरनं धडक दिल्यामुळे दुसऱ्या ट्रॅक्टरच्या चालकाचा मृत्यू ओढावला. अवघ्या 25व्या वर्षीच निष्ठूर काळानं क्रूर नियतीनं त्याला हिरावून घेतलं. अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ सोलापूर राष्ट्रवादीनं निदर्शनाच्या माध्यमातून गजर केला. मेट्रोकास्ट नेटवर्क कंपनीचे सर्वेसर्वा नागेश शाबरी आणि निशा शाबरी यांच्या मॅरेज अॅनिव्हर्सरी निमित्त सोलापूरच्या मुख्य कार्यालयात सेलिब्रेशन करण्यात आलं. परिवहन समितीचे माजी सभापती तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे राजन जाधव यांच्या 61 निमित्त रविवारी अभिष्टचिंतनपर सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी पालिकेला 394 कोटींची कमतरता भासत असून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे अशी माहिती पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली.